नमस्कार सरकारनामा विशेष मध्ये आपलं स्वागत। आज राज्यातील 14,000 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे। या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहे सरकारनामाचे संपादक राजकीय विश्लेषक योगेश कोटे सर। योगेश सर, आता अनेक भारतीय जनता पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल, सगळेच पक्ष असा दावा करतात की आम्हाला आता जास्त जागा मिळत आहे, नक्की महाराष्ट्रात आता सध्या चित्र काय आहे? तसं जर पाहिलं तर या ग्रामपंचायत इलेक्शन जे आहेत या कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवले गेलेले नाही आहेत। कोणताही राजकीय नेता त्या गावांमध्ये प्रचाराला गेलेला नाही आहे, महाविकास आघाडीचा काही नेता म्हणून, मंत्री म्हणून किंवा भाजपचा नेता म्हणून। त्यांनी एक नियोजनाची बैठक घेतली, समन्वयाची बैठक घेतलेली आहे। अनेक राजकीय पक्षांचं धोरण असं असतं की जो निवडून येईल तो आपला, असं ते अनेकदा धोरण असतं आणि छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये शक्यतो राजकीय नेते पडत नाहीत। पण तुम्ही पाहिलं असेल की भाजपनं दावा केला की 6,000 पेक्षा अधिक गावांवर भाजपची सत्ता आहे, महाविकास आघाडी असा दावा करत आहे की आम्हाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहे किंवा सर्वाधिक गावांवरती आमची सत्ता आलेली आहे। प्रत्यक्षात असं कागदावरती अधिकृतरित्या सिद्ध करणं अतिशय अवघड होऊ शकतं आणि कोणकोणत्या पक्षाचं आहे याची आयडेंटिटी लपूनच खरं गावांमध्ये या सगळ्या इलेक्शन लढवलेल्या आहेत। त्यामुळं कोणत्याही राजकीय पक्षाचं होड असं आहे असं म्हणणं हे जरा थोडंसं धाडसाचं होईल। हे कार्यकर्ते कोणाकडे विजय झाल्यानंतर जातील हे मात्र महत्त्वाचं ठरेल आणि त्यानंतर त्या पक्षांचा दावा काही प्रमाणात तरी खरा होऊ शकेल। पण मात्र कोणताही पक्ष या निवडणुकीमध्ये अधिकृतरित्या उतरलेला नव्हता, त्यामुळं आता विजयानंतर आमच्या इतक्या जागा निवडून आल्या असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल। आतापर्यंत राज्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, कुठले महत्त्वाचे निकाल लागले? मला वाटतं हे गावपातळीच्या सगळ्या इलेक्शन ज्या असतात ते अनेक राजकीय नेत्यांची गावं असतात, मंत्र्यांची गावं असतात आणि वर्षानुवर्षे सत्ताधारी असलेल्या नेत्यांची गावं असतात। आपल्या महाराष्ट्र राजकारण जर पाहिलं तर गाव पातळीपासून सुरुवातून लोक मंत्री खासदार वगैरे होतात, त्यामुळे या इलेक्शनला तसं महत्त्व असतं आणि त्यामुळंच गावांमध्ये पक्ष नाही पण एक सर्वपक्षीय पॅनल करून किंवा वेगवेगळे गट एकत्र करून हे नेते मंडळी आपलं स्थान बळकट करत असतात। आपण जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक निकाल या निवडणुकीमध्ये लागलेले आहेत आणि मला वाटतं अकलूज सारखी मोठी ग्रामपंचायत जिथं विजयसिंह मोहिते पाटील यांचा दबदबा होता आणि गेले काही दिवस या घराण्याला एक जी राजकीय पिछेहाट सहन करावी लागलेली आहे आणि ती राजकीय पिछेहाट या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून आली। त्यांचा पुतण्याच या निवडणुकीमध्ये पराभव झाला, त्या घरांमध्येच धैर्यशील विरुद्ध धवल सिंह मोहिते पाटील अशी एक लढाई झालेली होती आणि त्यातून अनेक कुरबुरे देखील बाहेर पडलेल्या होत्या आणि मला वाटतं अकलूजचा निकाल हा सर्वाधिक चर्चेचा ठरलेला आहे। तसा दुसरा निकाल आहे पश्चिम महाराष्ट्राचा, तो शशिकांत शिंदे यांचा आहे। शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यात महेश शिंदे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी अतिशय चुरशीनं या सगळ्या निवडणुका लढल्या आणि शशिकांत शिंदेंना मला वाटतं एक मनातून ते धास्तावले देखील असतील आगामी पुढच्या काळात काही जिल्हा परिषद वगैरे निवडणुका होणार आहेत आणि शशिकांत शिंदे एक तसं राष्ट्रवादीतलं मोठं असं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना त्यांच्याच गावात जर पराभव झाला तर ती त्यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरू शकते। बारामती तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला गड राखलेला आहे, पण पुणे जिल्ह्यातली जी इतर गावं आहेत की ज्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होती, म्हणजे पुरंदर तालुका, एका बाजूला विजय शिवतारे होते, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे संजय जगताप होते आणि राष्ट्रवादीचे असे काही लोकल नेते त्या गावांमध्ये होते, तर तिथे देखील मला वाटतं थोडा राष्ट्रवादीला फटका सहन करावा लागलेला आहे। आणि जे दिवे ग्रामपंचायत जी होती की जी मनसेचे बाबा जाधव त्या दिवे ग्रामपंचायतीवर त्यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे। महाराष्ट्रातल्या इतर याच्यामध्ये जर पाहिलं तर चंद्रकांत दळवी हे नाव आपल्या सर्वांना माहीत असेल, ते एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि ग्रामविकासामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, निढळ त्यांनी स्वतःचं गाव एक आदर्श गाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्याच विचारात तिथे पॅनल निवडून आतापर्यंत येत होतं। मात्र मगाशी म्हणाल कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी निढळमध्ये देखील शिरकाव करून चंद्रकांत दळवी यांच्या पॅनलचा पराभव केलेला आहे। महाराष्ट्रात सगळ्यात दुसरा निकाल गाजला तो चंद्रकांत पाटील यांच्या गावामधला निकाल, कोल्हापूर तालुक्यातलं गाव, प्रकाश आंबेडकर जे शिवसेनेचे आमदार आहेत चंद्रकांत पाटलांच्या गावामध्ये त्यांनी खानापूरमध्ये एक शिवसेनेचं पॅनल उभं केलं आणि चंद्रकांत पाटलांनी एक सर्वपक्षीय पॅनल उभं करून शिवसेनेला शह द्यायचा प्रयत्न केला आणि मात्र त्यांच्याच गावात पराभव झाला, ही एक मोठी राज्यस्तरीयची ब्रेकिंग न्यूज झाली। त्यामुळे मला तरी असं वाटतंय की राम शिंदे जिथे रोहित पवारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपासून आपलं वर्चस्व राखलेलं सुरू केलेलं होतं त्यांनी खराड्यामध्ये जे
राम शिंदे यांचं जवळचं गाव आहे त्या गावामध्ये देखील रोहित पवारांनी विजय मिळवला, याचा अर्थ राम शिंदेंना अजूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय अशी परिस्थिती आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे असतील किंवा पोपटराव पवार आहे यांच्या गावात नेमकं काय झालं, त्या गावांकडे आदर्श गाव म्हणून बघितलं जातं, विकासाची गाव. या गावांमध्ये असं वैशिष्ट्य होतं की या गावांमध्ये शक्यतो निवडणूक होत नव्हती, म्हणजे हिवरे बाजारमध्ये देखील निवडणूक होत नव्हती, राळेगण सिद्धीमध्ये पण अण्णांच्या शब्दाला वजन होतं आणि राळेगण सिद्धीमध्ये आपण जर पाहिलं तर अक्षरशः आचारसंहितेचा भंग करून साऱ्या वाटप झालं, कुठे आणखीन काही गोष्टी देण्यात आल्या आणि त्यामुळे ती राळेगण सिद्धीची ग्रामपंचायत इलेक्शन देखील गाजली. पण सुदैवानं अण्णा हजारेंना जे मानतात मापारी गट आणि आवटी गट त्यांनीच या गावावरती सत्ता मिळवलेली आहे, त्यामुळे अण्णा हजारेंसाठी तो दिलासा आहे. आणि पोपटराव पवारांच्या देखील 7 पैकी 7 पोपटराव पवारांच्या विचाराचे लोक निवडून आले. अनेकांना असं वाटत होतं की जर बिनविरोध निवडणूक झाली नाही याचा अर्थ पोपटराव पवार यांच्या विरोधात काही वातावरण तिथे आहे की काय, अशी शंका सुरुवातीला व्यक्त झालेली होती, मात्र ती शंका या निकालानंतर निराधार ठरलेली आहे. याशिवाय एक आणखीन मला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती रावसाहेब दानवे यांची आहे, की रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघामध्येच महाविकास आघाडीनं अनेक जागा जिंकलेल्या आहेत आणि दानवेंसाठी तो एक मोठा धक्का ठरू शकतो. पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झालेला आहे, हा एक हा खरं तर पेरे पाटील हे अतिशय एक गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रभर गाजलेलं नाव आहे, एक आदर्श सरपंच की ज्यांना अगदी गावकऱ्यांना गरम पाणी देऊन त्यांच्या गावकऱ्यांची आंघोळीची व्यवस्था केलेली होती, ते या निवडणुकीमध्ये उभे राहिले नाही तेव्हा शंका आलेली होती काहीतरी पेरे पाटलांच्या विरोधात त्या गावामध्ये शिस्त आहे. पेरे पाटलांनी सांगितलं होतं की नाही असं काही नाही, मी उलट पुढच्या पिढीला मी पुढे आणतो आहे आणि मला महाराष्ट्रभर फिरायचं आहे, एका गावात मी कशाला अडकून बसू, आणि ठीक आहे माझी मुलगी आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य असं होतं तिथे काही पैसा वाटप वगैरे काही करावं लागत नव्हतं, त्यांची मुलगी पेरे पाटलांची त्या गावामध्ये उभी होती, तिथे पराभवला हा अनेकांना आश्चर्य धक्कावला. जेव्हा सकाळ सकाळ ती बातमी आली तेव्हा पहिल्यांदा विश्वास बसला नाही, पण अनेकांनी लिहिलं पण नाही त्याला बातमी चेक करून पहा म्हणून, पण पेरे पाटलांचा पराभव झाला आणि खरोखर विकास कामांवरतीच लोकमतं देतात का हा एक प्रश्न या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये पुन्हा उपस्थित झालेला आहे. तुम्हाला माहीत असेल ग्रामपंचायत इलेक्शन अतिशय अटीतटीचे असते आणि पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तर मताला काय काय भाव फुटला याच्या बातम्या आपण वाचल्या असेल की मताला 10,000 रुपयापर्यंत भाव गेलेला होता आणि त्यामुळे असं वाटतं की जे लोक निवडून येतात ते खरोखर विकास कामं करतील का अशी शंका या निकालाकडे पाहून वाटते. सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला? तसा जर आपण पाहिलं तर तसा फटका ज्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केलेली होती आणि त्यांना असं वाटत होतं की आपण बरीच गावं या निमित्तानं जी राष्ट्रवादीकडे गेली आता पुन्हा वर्चस्व दाखवू, तर मला वाटतं हर्षवर्धन पाटलांना जरा थोडासा जो एक त्यांना बाउन्स बॅक हवा होता तो काही मिळू शकलेला नाही आहे. तसा दुसरा धक्का जो आहे आमदार शिरसाट म्हणून आहेत औरंगाबादमधले, त्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे. 17 पैकी त्यांच्या गावातल्या पंढरपूर त्यांचं गाव आहे आणि त्या 17 पैकी 15 जागा त्यांनी गमावल्या आहेत आणि असा धक्का जो आपल्याला पाहिला तर जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत माणिकराव कोकाटे त्यांचा सख्खा भाऊ पराभूत झालेला आहे आणि मला वाटतं गावकरी अनेकदा एक प्रकारे काहीतरी राग या निमित्तानं व्यक्त करतात की असं करत आहे की ज्याचा ज्या राजे नेत्याचा राज्यात देशात जिल्ह्यात बोलबाला असो त्याच्याच गावात पराभव करतात आणि ती नेत्यासाठी मोठी नामुष्की ठरते. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची निवडणूक होती, या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक असेल, जिल्हा बँकेच्या निवडणूक असेल, या निवडणुकीचा काय परिणाम होईल? या निवडणूक नक्कीच परिणाम होईल. जर आपल्या कसं असतं गावं छोटी असतात त्या गावांवरती त्या नेत्याचा होल्ड असतो आणि त्या ते जर नेते आपल्या सोबत असतील तर नक्की जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये थोडं मतं मिळवणं सोपं होऊन बसतं. कारण आपण जर पाहिलं की गावांमध्ये एक नेता असतो तो आपल्या भावकीला सांगतो आपल्या गावाला सांगतो आणि त्यानंतर ती बांधणी होत जाते आणि त्यासाठीच राजकीय पक्षांनी ही निवडणूक तशी प्रतिष्ठेची केलेली होती. अधिकृतरित्या जरी उतरली नाही तरी काही ना काही रसद काही ना काही निधी द्यायचा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं केलेला होता आणि याचा नक्कीच परिणाम आगामी निवडणुकीमध्ये होईल. एक इंटरेस्टिंग बातमी या निमित्तानं मंगेश तुम्हाला सांगतो की हे आत्तापर्यंत घडलेलं नव्हतं की 2 उमेदवार उभे होते पण त्या 2 उमेदवारांपेक्षाही नोटलमध्ये जास्त मतं पडली आणि त्यामुळं
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी नावाचं गाव आहे आणि त्या गावातले निलेशन त्यामुळे रद्द झालेले आहे. दोन उमेदवार होते, त्या दोन्ही उमेदवारांपेक्षा नोटाला मतं जास्त पडून मला वाटतं नोटाचा उपयोग होतो की नाही अशी जी आपल्याला चर्चा होती. आणि मग हा एक ट्रेंड सेटर निकाल आहे महाराष्ट्रात, असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की उमेदवारापेक्षा नोटाला मतं जास्त होऊन ती निवडणूक रद्द झाली. धन्यवाद आपल्यासोबत होत्या आता योगेश कुटे सर. सायंकाळपर्यंत आता आपल्याला निकाल अजून स्पष्ट होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा भाजपच्या बाजूने मतदार कौल देतात हे आपल्याला लवकरच कळेल. ताज्या बातमीसाठी बघत राहा सरकारनामा. धन्यवाद.